नमस्कार संयोगिता किचन मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करूया शेंग्याची भाजी. शेवगे म्हणजे लांब लांब शेंगे असतात आणि ते आणि त्यात बटाटे घालून शेवग्याची भाजी करूया. आणि बघा शेंग बटाट्याची भाजी करायची आहे. दोन शेंग्या घेतले आहे सोलून, चांगले साल काढून स्वच्छ धुवून घेतले. हे दोन बटाटे घेतले, हे सोलून हे कापून घेतले असे बघा. हे बारीक असे तुकडे करून घेतले. आता त्याच्यासाठी या खोबरा कांदा भाजून घेतले. त्यात कोथिंबीर चार पाच लसूणचे पाकळे हे वाटप करून घेतलं. आणि फोडणीसाठी कांदा, टॅमॅटो, कढीपत्ता, हिंग, हे आला, लसूण, कोथमीरची पेस्ट, हळद, मालवणी मसाला, थोडीशी कोथमीर आणि मीठ आणि तेल. गॅस पेटल्या दोन चमचेवर तेल टाकूया. कढीपत्ता टाकूया. लसूणाची पेस्ट आहे ना ती आता याच्यात जरा तेलात फ्राय करूया. जर फ्राय करून झाली आहे आता याच्यात घालूया मालवणी मसाला दोन चमचे. तुमचा किती पिक्चर हवा तेवढा घाला आणि दोन चमचे घातलं फ्राय करूया. असं तेल सुटेपर्यंत फ्राय करूया. आता त्याच्यात जे त्यात वाटप केलं आहे ते वाटप घालते.
तवऱ्याचं पाणी घालायचं आणि त्याच्यात आधी बटाटे घालायचे. शेंगी कसे पटकन शिजतात ना, पहिले बटाटे शिजून जायला घ्यायचे आणि नंतर मग शेंग्या घालायच्या. त्याच्यात बटाटे घालूया. त्याच्यात झाले चवीनुसार मीठ घाल. पाच सहा मिनटं शिजत ठेवूया. त्याच्यामध्ये झाकण ठेवूया आणि त्याच्यावर ताटावर पाणी ठेवूया. त्याच्यात परत एक पाच सहा मिनटं शिजूया म्हणजे भाजी तयार होईल. परत एकदा त्याच्यावर ताट ठेवूया, थोडं पाणी ठेवूया. बघूया पाच मिनटं झाली आहेत, बघूया शेंग शिजले काय. जरा शिजवले, अजून एक दोन मिनटं ठेवूया म्हणजे चालू. जरा जराशी नरम होईल म्हणजे एकदमच नरम होईल. शिजतील अशी का जरा अजून दोन मिनटं ठेवूया. दोन मिनटं ठेवूया. दोन तीन मिनटं झाली की बस चांगली आता भाजी शिजली, चांगली सुकी झाली आहे. आता याच्यावर जराशी कोथिंबीर आती घालते. भाजी तयार झाली. अशी रसा भाजी केलं की भाकरी बरोबर चांगली खाऊ शकते. हे बघा शेंग बटाट्याची भाजी रसा भाजी तयार झाली आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.